36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील महाराष्ट्र राज्याच्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन जाफराबाद विधानसभेतील प्रत्येक गावातील मतदान केंद्राच्या पाहणी तपासणीसाठी दिनांक 12 जुलै रोजी भोकरदनचे तहसीलदार संतोष वणकर यांचा दौरा. उत्तर भागाच्या धावडा मंडळातील मतदान केंद्र 1 या जाळीचा देव येथून सुरू होऊन महसूल मंडळातील धावडा वालसांगवी जाळीचा देव वाढुना पोखरी वडोदा तांगडा भोकरखेडा दहीगाव आडगाव येथील प्रत्येक मतदान बूथ केंद्राची पाहणी करून त्या त्या तलाठी सजाच्या तलाठ्यांना सूचना केल्या. दरम्यान वाढुना आणि अन्वा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्याच्या अडचणी होत्या त्याची देखील पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या आणि तशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या असून यावेळी त्यांच्यासोबत धावडा मंडळ अधिकारी सौ देवाई हुरगुडे मॅडम तलाठी पी एन काळवाघे आणि गणेश सुरशे राम पवार धावडा येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक बी डी काळे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक ए बी शाह समतानगर शाळेचे मुख्याध्यापक सुनील गोलाई के शेख व्ही आर इंगळे शाकीर अहमद एगजे जाधव सौ एस एम शरीफ मॅडम सौ एम जे जामनुदे मॅडम सौ काळे मॅडम सौ देशपांडे मॅडम अमोल पत्रकार हरिभाऊ बोराडे पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार फैजुल्ला पठाण आदी उपस्थित होते. मतदान केंद्राची पाहणी चालू आहे. मतदान केंद्राचे रचनेला हा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. या अनुषंगाने आज धावडा सर्कलमधील मतदान केंद्रांना भेटी देऊन सुशिकाबाबत खात्री करण्यात येत आहे. आज कुठं कुठं दौरे झाला तुमचा? आज कोणतं कोणतं गाव घेतला? धावडा झालेला आहे. आता धावडा संतनगर आणि वालसावडी तिथून पुढं काय दौरा आहे, काय नियोजन पुढचं? तालुक्यातील जसे मतदान केंद्र आहे तिथं मतदान केंद्राने आता काम करावं. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना.